मागचे काही वर्ष तुम्ही डेली सोप जेव्हा करतात, तुम्ही सतत सेटवर असतात, तर ऑनलाईन शॉपिंग मी एक्सप्लोर केलं आणि मला ते आवडायला लागलं. मी राहतो एकटा मुंबईमध्ये आणि गेल्या काही वर्षांपासून मी एकटा राहतो आणि मी लोकांना समूह आवडत नाही एकटा, मी प्रचंड एन्जॉय करतो. एक बघ ना ते झाड किंवा खाताना शेअर करणं, मला ते इतकं आवडतं की मी सोलोमध्ये बोर होईल. मी ट्राय केली होती अर्ध्या दिवसात, मी बोर झाले. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली मन धागा धागा जोडते नव्या मालिकेच्या सेटवर आणि जसं की तुम्ही पाहत आहात त्या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहेत आणि ज्या जोडीमुळे येत आहे ती जोडी माझ्यासोबत आहे, सुखदा आणि सार्थक. कसे आहात दोघे पण? मस्त मस्त मस्त. एक रॅपिड फायर आहे ज्याचे तुम्हाला क्विकली रॅपिडली उत्तर द्यायचे आहेत, सो करूयात. सो पहिला प्रश्न आहे सुखदाला, कल्याणी की सार्थक? सार्थक बरोबर झालंय. सार्थक आणि सार्थकला सुखदा की आनंदी? अरे आनंदी. मूवीज ऑर डेली सोप्स? दोन्ही. आय कांट पिक. दोन्ही दोन्ही. दोघांची मजा वेगळी आहे, दोघांची नशा वेगळी आहे. सो दोन्ही. डेली सोप्स ऑर ड्रामा? ड्रामा. थिएटर ना, थिएटर. विलन की पॉझिटिव्ह? कारण तू विलन विलन मला करायची इच्छा. आणि सुखदाला सगळंच, लाईक अगेन मी दोन्ही केलं आहे आणि दोघांमध्ये मला तितकीच मजा आली आहे. उन्हाळा की पावसाळा? पावसाळा. पावसाळा. सोलो ट्रिप ऑर फॅमिली ट्रिप? विथ पीपल, नॉट नेसेसरी ओनली फॅमिली ऑर ओनली फ्रेंड्स. पण सोलो मला नाही जमणार हे मला लक्षात आले. आय मला म्हणजे एक बघ ना ते झाड किंवा खाताना शेअर करणं, मला ते इतकं आवडतं की मी सोलोमध्ये बोर होईल. मी ट्राय केली होती अर्ध्या दिवसात, मी बोर झाले. कुठे गेलेली? मी माझ्या फ्रेंडसोबत व्हिएतनामला गेले होते. तर दोन स्पॉट्स होते, तर मी त्यांना म्हटलं मी कधी सोलो ट्रिप गेली नाही, तुम्ही एक काम करा तुम्ही तिथे जा. त्याला सोलो ट्रिप नाही म्हणत. ऐक ऐक. सो मी म्हटलं मी कधी केली नाहीये. सो हा एक टीजर असेल, लेट मी सी की मला एक दिवस तरी स्वतः एकटं राहता येते का. सो अर्धा दिवस मी खूप एन्जॉय केला, पण त्याच्यानंतर मला खूप बोर व्हायला लागलं. सो मी त्यांना बोलून घेतलं परत. आणि सार्थक? हा मला आवडेल. सो मी कधी गेलो नाही खरं तर. मी राहतो एकटा मुंबईमध्ये आणि गेल्या काही वर्षांपासून मी एकटा राहतो आणि मी लोकांना समूह आवडत नाही एकटा. मी प्रचंड एन्जॉय करतो एकटा राहणं, मला फार आवडतं. आणि ना मला तर त्या माझ्या स्पेसबद्दल मी खूप पॉझिटिव्ह व्हायला लागलो हळूहळू. मला नाही जमत शेअर करणं वगैरे आता ती स्पेस. आणि मला खूप वेळासाठी जर म्हणजे हा एकांत नाही मिळाला तरी मी खूप जरा अस्वस्थ होतो. सोलो ट्रिप माझी मी केली नाही आहे कधी, मला आवडेल. किंवा फॅमिली पण, आय एम व्हेरी कनेक्टेड विथ माय फॅमिली. त्यांच्यासोबतही वेळ घालवणं होत नाही कधीच, त्यामुळे त्यांना भेटणंच खूप असतं माझ्यासाठी जाऊन भेटलं. पण सोलो ट्रिप केलं नाही, सो आय विल चूज सोलो ट्रिप. दोघांमध्ये फंबल्स कुणाचे जास्त होतात? तिने मग लगेच ऐक, तिचं एक कान तिकडेच होतं. त्याच्यापेक्षा याचं खूप चांगलं प्रभुत्व आहे भाषेवर. सो डेफिनेटली माझे जास्त होतात. आणि त्यावर मग सार्थकची रिएक्शन काय असतं? इतके मेजर दिले नाहीत काही, म्हणजे त्याची रिक्षा फिरवावी किंवा त्यातनं काही असं काही झालेलं नाही अजून. शोधात आहे. बरं, तुम्ही काय प्रिफर करता, ऑनलाईन शॉपिंग की ऑफलाईन शॉपिंग? मागचे काही वर्ष तुम्ही डेली सोप जेव्हा करतात, तुम्ही सतत सेटवर असतात, तर ऑनलाईन शॉपिंग मी एक्सप्लोर केलं आणि मला ते आवडायला लागलं. मी शॉपिंग करतच नाही फारसं असं काही. म्हणजे माझ्याकडे अक्षरशः म्हणजे 12-13 वर्ष जुने टी शर्ट्स आहेत, ते मी अजून वापरतो. मला ते आवडतात. हां, माझे फेवरेट आहेत, मी वापरतो अजून. त्यामुळे असं खूप शॉपिंग करणं होत नाही. पण तेवढ्यासाठी बाहेर जाण्यासाठी मी नाही तेवढा, मी खूप आळशी आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग बरं आहे. एक आता माहिती असतात काही काही ब्रँड्स आहेत ज्याच्यावरचे काय म्हणतो आपण, ती साईज करेक्ट आहे, ह्या साईजचे या ब्रँडच्या या साईजचे मला करेक्ट बसतात हे माहिती म्हणल्यावर ते ट्राय करायला कसं जायचं. ऑनलाईन बघायचं डिझाईन चांगलं वाटलं ते बरं पडतं. अगदीच. पण ना सुखदा, ट्रिपचा विषय निघाला म्हणून, ट्रिप म्हटलं की ना हल्ली जर तू सोशल मीडिया बघत असेल तर मुलींची जेव्हा ट्रिप असते तेव्हा ते वेगळ्या दाखवतात, मुलांची असते तेव्हा एकच वस्तू तो घेऊन जातो असं दाखवतात, आणि मुलींचं म्हटलं की खूप साऱ्या बॅग्स असतात. सो यावर तुझं मुलगी म्हणून काय मत? मला माझी व्यवस्थित बॅग सेटवर पण 10 बॅग घेऊन हो. कारण माझं असं असतं की काहीही कुठल्याही क्षणी कमी नको पडायला. सो मुली म्हणजे ट्रिप्सला जाताना बेसिकली काय आहे ना, मुलीं
चे शूजच चार प्रकारचे असतात. हा, ती रूम मध्ये घालायची एक चप्पल वेगळी, ट्रेकिंग करायचं असेल तर ट्रेकिंग शूज वेगळे, व रात्री आपल्याला डिनरला जायचं असेल तर ते शूज वेगळे. सो अशी माझी खूप व्यवस्थित बॅग असते. आणि हा म्हणजे माझ्या भावंडांची किंवा माझ्या फ्रेंडशी त्या मुलांना काय आलंय का आता मला वाटतं हा या चपलेवर कुठेही जाऊ शकतो. मला वाटतं याच्यावर पण त्याने चप्पलच घातली. माझे क्रॉक्स आहेत पांढरे, मी ते आयुष्यात सगळीकडे इव्हेंटला, लग्नात, सेटवर, घरी सगळीकडे तेच घालतो. सुटसुटीत असतात मुलं. मी हा अगेन म्हणजे जेन्युइनली मी तर शेवटची ट्रिप आता त्यांना आउटफिट मध्ये व्हरायटी असेल व्हरायटी पण ते ट्राय करत नसते. नाही नाही त्यांचं मला वाटतं ट्रिप्सचा जो तू स्पेसिफिकली विचार केला तर एक काय ते कार्गो किंवा शॉर्ट्स आणि चार पाच टी शर्ट्स. आपल्याला कसं संध्याकाळी वेगळं घालायचं असतं कारण कुठेतरी आपण चांगल्या जागी गेलो असतो तर तिथे फोटोज छान येतात. हा सगळा विचार असतो आजकाल मुलांचा तसा नसतो. अजिबात नाही म्हणजे ऍटलीस्ट माझ्या ग्रुपमध्ये एवढं काय नाही आहे. आम्ही शेवटचा आता मी गेलो होतो मला वाटतं 2019 वगैरे माझ्या मित्राच्या बॅचलर्सला, तेव्हा मी अक्षरशः जी गोव्याला एक छोटी बॅग होती माझ्याकडे तेवढ्यात त्याच तेवढीच बॅग होती ती नाही एक्झॅक्ट तर तेवढीच मी तीच घेऊन गेलो होतो. आता सगळेच तसे घेऊन ती नाही का ती एवढी एवढी ती वाली तर तेवढीच घेऊन गेलो. 7 दिवस आम्ही होतो आणि तेवढं पुरतं म्हणजे काय गरज नाही. पण आमच्यात एक जण आहे अथर्व देशपांडे नावाचा आमचा मित्र आहे त्याच्यात म्हणजे तो भागंभाग बघितलास का तू त्याच्यात गोविंद आहे बघतो एक सीन आहे त्याच्यात तो म्हणतो की अरे खिरे बे चाट मसाला मिळतो है ना मेरे पास तसा होता तो. हा तर त्याच्याकडे तो मोठी बॅग घेऊन आला होता एकमेव आणि त्याच्याकडे सगळं तुला काय गॉगल नाही अरे है ना मेरे पास असा असा तो आहे. त्यामुळे तो सोडला तर बाकी सगळ्यां आम्ही छोटीच बॅग अँड नाही गरज पडत. इवन आम्ही आता कॉलेजला पण असताना टप्पे मारायचो क्लासला आणि असं ट्रेकला वगैरे कुठे तरी हा बंक बंक क्लास आता काय फरक पडतो क्लासला टप्पे मार कॉलेजला तर जायचोच नाही. त्यामुळे आम्ही आता काय करायचं दिवसभर तर आम्ही अंजनेरी वगैरे आहे नाशिकच्या जवळ असं आम्ही कुठेतरी जाऊन बसायचो माझा आताना भत्ता घेऊन जायचा तर तेव्हा पण काय गरजच पडत नाही कशाची भत्ता घ्यायचा कांदा घ्यायचा वरती जाऊन काय पाहायचं त्याच कॉलेजच्याच शर्ट्स वरती पॅन्ट वरती जायचं नाही गरज पडत. सो बॉईज सॉर्टेड असतात असं म्हणायला माझं एक डिटेलिंग सांगते जे ऑप्सेस ते वाटू शकतो ओसीडी वाटू शकतो. मी जर चेक केलं ते हॉटेल आणि मला लक्षात आलं की तिथे बाथटब आहे. मी बाथ सॉल्ट आणि बाथ ऑइल पण घेऊन जाते कारण की माझ्या घरी नाही आहे बाथटब. मला तो अनुभव चांगलाच घ्यायचा आहे. सो मी इतक्या डिटेलिंग मध्ये जाते. पण कधी ट्रिप फसली का असं झालं मी खूप स्वप्न पाहिलंय खूप दिवसांनी ती खरा म्हणजे होणार आहे आणि ती फसली आहे असं कधी झालं? हा म्हणजे आमचं स्वप्न विपन नाही अगेन माझा जो ज्याचं मी सांगितलं बॅचलर्स होती तर आम्ही तो मुंबईत आलेला शिकायला आम्ही नाशिकला आणि पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईत आलो तर तो पवईत होता राहायला आणि 31 की अरे तुम्ही इकडे भारी असतं असतं ते असतं करून त्यांनी आम्हाला बोलवलं मी आणि एक अजून प्रणव नावाचा मित्र तर आम्ही आलो मुंबईमध्ये आणि इकडे आल्यावर असं लक्षात आलं की अरे एकतर हे खूप गर्दी आहे सगळीकडे आणि प्रचंड महाग आहे सगळंच आणि हे आपल्याला नाही परवडणार तर आमचं असं अचानक ठरलं की आपण ह्याला जाऊ अलिबागला आणि म्हणजे रॅन्डम मग घरनं थोडं द्या ना 500 रुपये 1000 रुपये करून बाबांकडनं पैसे मागवले पेट्रोलसाठी आणि आम्ही निघालो आणि रॅन्डम बरं काहीच तयारी नाही काही नाही मग असं लक्षात आलं की अलिबागला खूप गर्दी आहे मग आता काय करायचं मग जवळ काय अच्छा किहिम बीच नावाचं एक काहीतरी बीच होतं मग तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर तिथे लक्षात आलं की ते बीच खूपच तर काहीच नाही आहे पण लोकच नव्हते त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं तिकडे मग इथे एक काहीतरी घरगुती एक असं होम स्टे टाईप होत आहे जे जेवण देत होते त्यांच्याकडे जेवण केलं आणि त्यांना सांगितलं आम्ही जरा फिरून येतो मग आम्ही येऊ झोपायला. आम्ही फिरायला गेलो मग त्या बीचवरती थोडा वेळ आम्ही टाईमपास करत बसलो फालतूगिरी कर वगैरे त्याच्यानंतर पोलीस आले वगैरे आम्ही पळालो आणि इकडे आलो तर हे दार कडे बिडे लावून दार झोपले होते मग आता काय करायचं शेवटी ज्या मित्राची गाडी घेऊन गेलो होतो त्याच्याच गाडीत झोपलो आम्ही आणि तसंच पहाटे उठून निघालो पण ती खूप मेमोरेबल मस्त ट्रिप होती. हो मी सगळंच फसलो होतो त्याच्यात सगळा मुंबईचा अख्खा प्लॅन बसला पण खूप मजा केली आम्ही. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आता पुढे काय होणार आहे मालिकेत? अरे तू करणार नाही
खूप इंटरेस्टिंग वळणावरती आहे सिरियल आत्ता. आणि जसं मी मगाशी म्हणलं की तिच्या आईवडिलांनी या लग्नाला नकार दिलेला आहे आणि आता कल्याणीकडे म्हणजे आनंदीकडेच ती जाणार आहे तिच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी की त्यांना आमच्या लग्नासाठी तयार कर. आणि त्यात आता ती तो ट्विस्ट आहे की कल्याणीला कळेल की आनंदीला कळेल का की सार्थकच आहे तिचा बॉयफ्रेंड किंवा तिचं ज्याच्याशी लग्न ठरलं तो सार्थकच आहे आणि ती काय करेल पुढे कारण ती तिच्या घरी कळलेलं आहे की ती कुठे आहे काय आहे अण्णांना किंवा मनोजला वगैरे कळलंय पण तिने त्यांनाही सांगितलं की मी येणार नाही आहे तिथे किंवा तुम्ही कोणाला सांगू नका. हे पण खूप इंटरेस्टिंग ते छान हे आलेलं की अण्णा आणि मला कन्व्हिन्स करतात की तू आता मूव ऑन हो तू लग्न कर वगैरे आणि ज्या दिवशी त्यांना कळतं त्यांना मला सांगायचं असतं त्या दिवशी मीच त्यांना सांगतो की ठीक आहे मी तुमचा सल्ला ऐकलाय आणि आता मी सुखदासोबत लग्न करतो. त्यामुळे ते खूप काय म्हणू खूप छान कॉन्फ्लिक्ट तयार झालाय आणि त्या दिशेने आता जाईल पुढे सिरियल. ऑडियन्स साठी कदाचित जर ते आनंदीचे कट्टर फॅन असतील तर थोडं इमोशनल सुद्धा असू शकतं. पण थँक्यू सो मच आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की नक्की काय होणार आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.